महाराष्ट्र राज्यामध्ये महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष महिला आघाडीच्या वतीने महायुती सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये महिलांवर होणाऱ्या अत्याचार विरोधात आज राष्ट्रवादी महिला आघाडीच्या वतीने माहिती सरकारचा निषेध करण्यात आला आहे. यामध्ये मुंबई येथील उरण शिळफाटा येथे यशस्वी शिंदे 22 वर्षीय तरुणीचा बलात्कार करून शरीराचे तुकडे करून विटंबना करण्यात आली आहे. तसेच मंदिरामध्ये आश्रय घेणाऱ्या महिलेवर पुजाऱ्यांनी अत्याचार करून खून करण्यात आला आहे. तसेच मिरज तालुक्यातील निलजी येथे शेतमजूर करणाऱ्या महिलेवर अत्याचार करून खून करण्यात आले आहे. अत्याचार करणाऱ्या आरोपींना फाशीची शिक्षा द्या. अयशस्वी ठरलेल्या सरकार फक्त लाडकी बहीण योजना राबवत आहे, मात्र लाडकी बहिणीची सुरक्षित नाही, त्यामुळे गृहमंत्री यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी राष्ट्रवादी शरद पवार पक्ष महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा संगीता हरगे यांनी केले आहे. यावेळी राष्ट्रवादी महिला आघाडीच्या पदाधिकारी आणि सांगली शहर जिल्ह्याचे कार्यकर्ते उपस्थित होते. महाराष्ट्र राज्यातील महिलांच्या वर होणाऱ्या अन्यायाविरोधात अत्याचार विरोधात आज मुंबई येथील उरण शिळफाटा तसेच मिरज तालुक्यातील निलजी बामणी महिलांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात आज राष्ट्रवादी काँग्रेस महिला शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन व निषेध व्यक्त करण्यात येत आहे. मुंबई येथील उरणमधील 22 वर्षीय यशस्वी शिंदे या तरुणीवर बलात्कार होऊन तिच्या शरीराचे छिन्नविच्छिन्न तुकडे करून तिची विटंबना करण्यात आलेली निदर्शनास आलेले आहेत. त्याचबरोबर घरातील किरकोळवादातून मानसिक शांततेसाठी एक महिला मंदिरात आश्रयासाठी गेली असता उत्तर प्रदेशातून आलेले 3 पुजारीकडून सामूहिक बलात्कार होतो आणि ज्यावेळेस तिच्यावर अन्याय झाला हे कळल्यावर ती न्याय मागण्यासाठी जेव्हा आरडाओरडा करते त्यावेळेस तिचा गळा दाबून खून करण्यात आला. त्याचबरोबर मिरज तालुक्यातील निलजी बामणी गावातील शेतमजुरातील महिलेच्या घरात दरोडा घालून त्या महिलेवर बलात्कार करण्यात आला. हे सर्व होत असताना माझी बहीण लाडकीची योजनेचा डंका वाजवणाऱ्या सरकारला मात्र आमच्या महिलांच्या सुरक्षिततेबद्दल कोणतेही गांभीर्य राहिलेलं नाही. या सरकारचं महिलेवर उतना मावशीचं प्रेम असल्याचं निदर्शनास येत आहे. आज महिला या निष्क्रिय गृहमंत्र्याच्या राज्यात गृहमंत्र्याच्या छत्रछावेत ह्या महिला भीतीदायक राहत भीतीच्या वातावरणात जगत आहेत आणि या राज्य सरकारला महिलांच्याबद्दल कोणतंही देणं घेणं राहिलेलं नाही आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्ही याचा निषेध करतो आणि महिलांवर अत्याचार करणाऱ्या या आरोपींना त्वरित फाशीची शिक्षा देण्यात यावी असं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आम्ही निवेदनाद्वारे सरकारला एक जाहीर त्यांना मागणी करत आहोत की तुमचं जर सरकार हे खरंच महिलांच्या बाबतीत गांभीर्याने विचार करत असेल तर फास्ट ट्रॅकवरती यांची खटला चालावा व त्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी. महाराष्ट्र राज्यातील झोपेचं सोंग घेणाऱ्या गृहमंत्र्यांनी ताबडतोब राजीनामा द्यावा. आज महाराष्ट्र राज्याचं गृहमंत्री खातं हे निष्क्रिय आहे हे सिद्ध झालेलं आहे आणि आज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीकडून त्यांचा निषेध व्यक्त करतो.